दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील नदी पात्रांमधून पाणी बाहेर वाहू लागले असून त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच वाढलाय. परिणामी बळ्ळारी नाला पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. पावसाच्या अखंड धारांमुळे बेळगाव शहर परिसर जलमय बनला आहे. तसेच दैनंदिन जीवन कोलमडले आहे. गुरुवारी 10वीच्या वार्षिक परीक्षेचा पेपर असल्यामुळे विद्यार्थी पालकांना घराबाहेर पडावे लागत होते. भर पावसात विद्यार्थ्यांची वर्दळ दिसून येत होती, मात्र इतर व्यवहार ठप्प झाले होते. मागील 2 दिवस पावसाची संततधार सुरू होती, मात्र बुधवारच्या सायंकाळ नंतर गुरुवारी दिवसभर पावसाचा तुफान वारा झाला होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरून नागरिकांना संकटाचा सामना करावा लागला आहे. शिवबसवनगर, वीरभद्रनगर, कुंतीनगर, समर्थनगर या भागात अनेक घरांमधून पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. काही ठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने नागरिकांना आपल्या दैनंदिन कामकाजात अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. पावसाचा जोर अखंड सुरू राहिल्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली होती.